गुजरातमध्ये गेलं तर त्याला थांबवायलाही जात नाहीत. नाही जाणार हमारे महाराष्ट्र मे आम्ही जास्त सवलती देतो काहीतरी बोलतील. त्याला फोनही करत नाहीत. तिकडं फोन आला अमित भाईंचा, इकडे हे गप गार, एवढे घाबरतात त्यांना की काय विचारू नका. आणि म्हणून महाराष्ट्रात हे त्रिकूट सत्तेवर ठेवणं हे महाराष्ट्राच्या अधोगतीला आणखीन निमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे सत्तेत असणारे हे त्रिकूट घालवण्यासाठी अभिजित पाटलांना महाराष्ट्राच्या विधानसभेत एक आमदार म्हणून पाठवण्याची जबाबदारी तुमची माझी आहे. दोन पक्ष फोडले, शिवसेना फोडली आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पण फोडला. तुम्ही आज लोकसत्ता वाचलाय की नाही मला माहित नाही, मी वाचत होतो. भुजबळ साहेबांनी कुठेतरी मुलाखत दिलेली आहे आणि ती आली आहे. भुजबळ साहेबांच्या लिहिलेलं आहे, छापलेलं आहे ते. त्यांनी ते तसं म्हटलं असेल, कारण त्याशिवाय लोकसत्ता सारखं वर्तमानपत्र कसं छापेल. ते म्हणतात मी ओबीसी असल्यामुळे मला फार त्रास दिला या लोकांनी, ईडी सीबीआय वगैरे यांनी. मी ओबीसी असल्यामुळे मला त्रास दिला. आणि दुसरं ते असं म्हणतात की हे सगळे एवढे केसेस प्रत्येकाच्या मागे, ह्याला वाचा तुम्ही, याला नोटीस, ह्याची चौकशी सुरू झाली, ह्याची चौकशी सुरू झाली, आता परत तुरुंगात जायचं, हे सगळं बघितल्यावर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की तिकडे जायचं. याचा अर्थ असा की हे तिकडे गेले आहेत ते तत्वाने नाही गेले, हे घाबरून गेलेले आहेत, शरणांगती यांनी पत्करलेली आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान बाजूला ठेवून यांनी त्यांच्या गोटात जाऊन हात बांधून त्यांची माफी मागितली असेल आणि मग त्यांना मंत्रिमंडळात घेण्याची व्यवस्था झालेली आहे असं भुजबळ साहेबांच्या म्हणण्यावरून दिसतंय. माझं काय त्याच्यावर म्हणणं नाही. सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला. अजितदादांनी मध्ये सांगितलं आमच्या तासगावला आलेले त्यावेळी की त्या सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्यामुळे माझं फार नुकसान झालं. आरोप कुणी केला सत्तर हजार कोटीचा त्यांच्यावर? भारतीय जनता पक्षाने. देवेंद्र फडणवीस आणि आमचे विनोद तावडे बैलगाडीवर पुरावे घेऊन आले आणि त्यांनी बैलगाडीचे पुरावे दिले. तुम्हाला काय झालं? अंगात आलं बिलं नाही ना? तसा आवाज तसा वाटला म्हणून. आणि म्हणून चौकशी सुरू झाली. आरआरबांनी सही केली. अजितदादांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी मला बोलवलं एक दिवस आणि सांगितलं, दाखवली फाईल उघडून, हे बघा आरआरबांनी तुमच्या सही केली. पण दुसरा महत्वाचा मुद्दा काय, त्याच्या खाली सही कुणाची होती? देवेंद्र फडणवीसांची होती, पृथ्वीराज चव्हाणांची नव्हती. ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना बोलवलं जातं, त्यांना दाखवलं जातं, बघा तुमच्या विरोधी आरआरबांनी सही केलेली आहे आणि त्याच्या खाली ह्यांची सही असते, हा विशेष बाजूला राहतो. आज 2014 सालापासून आजपर्यंत या सगळ्या भीत्या दाखवत 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 अजितदादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना पूर्ण नेमस्त करून नमवण्याचं काम हे झालं. आणि प्रत्येक वेळेला ते तिकडे जायचं म्हणत होते, त्याच्या मागं हे कारण होतं हे महाराष्ट्राला आज त्यानिमित्तानं कळलं पाहिजे असं माझं मत आहे. आज ते असं म्हणतात की आमचं शाहू फुले आंबेडकरांचाच आमचा विचार आहे. अरे पण ते भारतीय जनता पक्ष स्वीकारत नाही ना तुमचा विचार. भारतीय जनता पक्ष म्हणत नाहीये शाहू फुले आंबेडकर हा आमचा विचार आहे.